लागवडीनंतर तो जो 20-21 दिवसांनी पाऊस झाला होता नेमकी सेटिंगच्या काळात सेटिंगच्या पिरियड. अच्छा अच्छा बरं. मग तरी पण आपल्या एका वेळेला म्हणजे तीनच्या पुढे सेटिंग आहे. तीन चार एकाच ठिकाणी दोन्ही समजा तरी त्यांची साईज सारखी झाली. बघ ना हे दोन्ही पण माझ्या मते 2.5 किलोच्या पुढे असतील. एका हाताने बघा एका हाताने उचलत नाही सहज. आपले सॉइल चार्जर वापरल्यामुळे याचे हे चांगले ना ग्रोथ चांगली. अच्छा आणि बिगर सॉइल चार्जर वाली पानं बिन नाही एवढी खास त्यांची. अच्छा याच्यावर लस्टर जबरदस्त आहे म्हणजे जी चमक म्हणतो आपण तेलासारखं आहे बघा एकदम असं चमचम चमचम करते बघा. जेव्हा लावले ना त्या ड्रिंकिंगच्या वेळेस म्हटलं होतं काही खडकावर येईल जमल का खडकावर जमल का ड्रिंकिंग चालू होती. अच्छा अच्छा या खडकावर तुम्ही ओतू राहिले पैसे ओतू राहिले ड्रिंकिंग चालू होती सॉइल चार्जर मायक्रोराइज होईल का मुरुम सुद्धा नाही ना इथं दगड चिन्ह मी बा त्याला वेल्डिंग सगळ्यात मोठा. जास्त खर्च आला असता आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जे केल्यानंतर ना रोगावर जास्त झाड बळी नाही पडलं. ही पानं यांची पानाची कॅनोपी चांगली होती आणि फळधारणा पण चांगली चमक पण जास्त होती. सेटिंग आणि अडचण कोणती आलीच नाही अजिबात आम्हाला. बाकीच्यापेक्षा ग्रोथ चांगली आहे ना वगैरे सगळंच पानं मोठे मोठाली पानांची साईज वगैरे चांगली पानं एकदम बारकाली राहायची. आता माझ्या हात जर धरला तर हाताच्या पलीकडे येतोय पूर्ण पान बरोबर आहे ना म्हणजे पानाची रुंदी मोठी आहे देठ चांगला आहे एवढा बारकालीच आहे अशी. अच्छा मी तेच म्हणतोय अजून तर मॅच्युअर झालेलं नाही. आता शेवटचे दिवस ते जास्त मॅच्युअर होईल जास्त शुगर होत लाली उतरायला सुरुवात. अजून टेस्ट नाही करू माहित. बर 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 हरिश्री असं आहे का रामसर म्हणलं पहिले मालकड खाल्लं. किती किलो असेल 3-3.5 किलो अंतकरणापासून सांगतो खरंच चांगले शेतकऱ्यांनी रिझल्ट पाहावा एकदा पहिल्यांदा वाचतो युट्यूबर युट्यूबर दिसतं म्हणून वापरायचं का नाही नाही रिझल्ट पाहायचा ना आधी वापर रासायनिक खतांचा खर्च आणि या खतांचा खर्च. वाचतं किती बघा रिझल्ट जोड खूप किती असतो वजनाचं 3.5 किलोच्या पुढे असले विक्रम हे 2 शेजारी किती वजन असेल हे पण असेल 2 वर असेल 4.5 तुमच्या हातामध्ये त्याचं किती असेल याचं 3 सव्वा ते ओके 3.5 असू शकत. तुमचं नाव आणि पत्ता सांग. संतोष खंडू जाधव तरशेवाडी LTC हायटेक. LTC म्हणजे लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी. अच्छा तुमचं फर्म आहे. हा फर्म. किती शेती आहे सगळी फर्मची 32 एकर. अच्छा हे समोर जो हायवे हा पुणे पुणे नाशिक हायवे ओके म्हणजे एकदम त्याच्या जवळच आहे. हा पुणे नाशिक किती टोटल आता सध्या क्षेत्र तुम्ही किती केले सध्या आता हे 50,000 काडी लावलेली किती क्षेत्रामध्ये जवळजवळ सर 15 एकरात आहे पण. अच्छा मध्ये हे जे गॅप सोडलाय तुम्ही आता हे जे बघितलं तुम्ही तर हे सगळं मध्ये खडकच उघडा दिसतोय मला. हा
खाली खडक आहे ना सगळा, खडकामध्ये तुम्ही हे लावलेले आहे सध्या बेड, बेड जी बेड ही माती इकडे गोळा करून केलेली आहे डाळिंबाच्या बेडवरच लावलेले. म्हणजे हे तुम्ही वरती करून हे जे आता दिसतंय खाली ते मुरुमध्ये दिसतंय बा सगळं, मुरुम माती तर नाही ज्याच्यामध्ये नाही, बरोबर आहे ना. ओके, साधारणतः किती दिवसात झाला प्लॉट, व्हरायटी कुठली आहे? लागवड किती तारखेला केली होती? 22 डिसेंबर. 22 डिसेंबर. आज तारीख किती आहे? 22 फेब्रुवारी. म्हणजे जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी 60 दिवस झाले. अच्छा, टोटल याला म्हणजे हार्वेस्टिंग पिरियड किती आहे याचा? 65 दिवस. म्हणजे तुम्ही आता हार्वेस्टिंग सुरूच करणार आहे जवळजवळ? आता 1-2 दिवसात हार्वेस्टिंग. बरोबर बरोबर. एक साधारणतः याचं जे म्हणजे तुमचं यील्ड आहे आणि परिसरात त्याची परिस्थिती आहे, काय बदल वाटतो तुम्हाला? बदल आपले सॉइल चार्जर वापरल्यामुळे याचे हे चांगले आहे ना, ग्रोथ चांगली. अच्छा, आणि बिगर सॉइल चार्जरवाले पानं बिन नाही एवढी खास त्यांची. अच्छा, याच्यावर लस्टर जबरदस्त आहे, म्हणजे जी चमक म्हणतो आपण त्याला, तेलासारखं आहे बघा, एकदम असं चमचम चमचम करते बघा. म्हणजे एक लस्टर जे असतं ते जनरली तुम्ही अगदी कुठलंही पीक बघा सॉइल चार्जर, त्याच्यावरती तुम्हाला असं चमक आलेली दिसते. मग ते द्राक्ष असो, डाळिंब असो किंवा आणखी कुठली पिकं असो, तसं लष्ट याच्यावर पण दिसत आहे. तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली याला? याला आम्ही सगळी सॉइल चार्जरची ट्रीटमेंट, बेसल डोस टाकलेला आहे. हां, किती टाकला होता बेसल डोस? बेसल डोस आपण 12 गुणे. हां, 4 गुणे ग्रीन ग्लोथ वापरलो. बर 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 बर. बेसल डोस म्हणजे? अच्छा, एकरी. आणि पण नंतर सॉइल चार्जर रेग्युलर दिलेलं आहे? हो, ते कंटिन्यू दिलं. सॉइल चार्जर दिलेलं आहे, क्रॉप चेन, फ्रूट चेन, फावरणी. आणि पहिलीच ट्रेंचिंग आहे ना, मायक्रोराइज आणि सॉइल चार्जरची घेतलेली. अच्छा, ट्रेंचिंग केली होती. मायक्रोराइज याच्यामध्ये नव्हतं दिलं? नव्हतं दिलं. ओके ओके. काय एकंदरीत तुम्हाला म्हणजे संपूर्ण ट्रीटमेंट केल्यानंतर आता ही पानं जी दिसत आहेत बरोबर आहे, आणि तुम्ही अगदी म्हणजे तण सुद्धा काढलेलं नाही बरोबर आहे, हे तण म्हणजे तसंच अजून सगळं. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की एक इतर रासायनिक तुम्ही जर ट्रीटमेंट रेग्युलर केली असती, ती केल्याने सॉइल चार्जर केल्याने काय फरक पडतो? नाही नाही, याचा फरकच आहे ना सॉइल चार्जरचा. काय काय फरक पडतो? फरक म्हणजे आता मी पहिल्यांदाच केलंय, पण याची बाकीच्यापेक्षा ग्रोथ चांगली आहे ना. बरं वगैरे सगळंच. हां, पानं मोठे मोठाली, पानांची साईज वगैरे चांगली, पानं एकदम बारकाली राहायची. आता माझ्या हात जर धरला तर हाताच्या पलीकडे येतोय पूर्ण पान, बरोबर आहे ना. म्हणजे पानाची रुंदी मोठी आहे, देठ चांगला आहे, एवढाली बारकाली आहे अशी. अच्छा, म्हणजे ही अशी बारीक बारीक आहे आणि हे परत पसरत नाही अशी. हे काय ते पान किती मोठं आहे बघायचं, म्हणजे पानाचा आकारानुसार आपल्याला फळावर त्याचे परिणाम दिसतो जाणवतो, बरोबर आहे ना. एक अजून तुम्हाला वेगळं पण काय वाटतं, तुम्ही चेक करून बघितलं का, म्हणजे एखादं कापून वगैरे बघितलं आहे का? नाही, अजून कापलेलं नाही, अजून टेस्ट नाही करून बघितलं. बर बर बर. हार्वेस्टिंग असं आहे का? बर 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 बर. आपण एक कापून बघू, ठीक आहे. चालेल, अजून त्याचे पूर्ण तसे दिवस झालेले नाही ना. कडक एकदम माझा, अजून 8 दिवस बाकी, म्हणजे 5 दिवस तरी कापल्यावर वास सुटला. वास सुटला. सगळ्यात खास म्हणजे थोडस पीस काढा त्याचा, मधला घर जो एकदम भरीव आहे. आणि मला वाटतं त्याला ज्यावेळेस आणखीन हे येईल, आपण ज्याला म्हणतो त्याला पीक आणखीन चांगलं पिकेल दे, त्यावेळेस आणखीन जास्त आपल्याला त्याची गोडी आणि लाली बघायला मिळेल जास्त. मॅच्युरेशन अजून. तसं तर आता विचार केला तर थंडीच खूप आहे अजून ना. तसं ऍक्च्युली उन्हाळ्यातलं पीक आहे. काढा पीस काढा. पहिले मालकाल खाल्ले, पहिले शेतकऱ्यांनी खाल्लं पाहिजे आमचं असं म्हणून. पहिले घ्या घ्या घ्या. कस काय टेस्ट बघा, कस काय सर? खरपूस लागतं, खरपूस खरपूस आणि पूर्ण पाणी बदललं की जसं असं कुरकुरीत लागतो. कुरकुरीत खरपूस असं लागतं. ओके, त्यात स्वतः होत नाही असं बाबा. म्हणजे आता बारकाईने जर पाहिलं थंडीमध्ये म्हणजे हा सीझन नाही आहे त्याचा. आता अजून सुरू व्हायचा उन्हाळा. बरोबर, त्याच्या अगोदर म्हणजे अर्ली. हा, म्हणजे हे बिगर हंगामी म्हणतो आपण. बिगर हंगामी कुठलंही फळ केलं त्याची टेस्ट येत नाही त्याला, पण याला जर पाहिलं तर अतिशय चांगला कुरकुरीत पाणी बारकाईने तुम्ही जवळ पहा.
शुगर एकदम जबरदस्त त्याच्यामध्ये, म्हणजे क्वालिटी आपल्याला जी बघायला मिळते तिच्यावरून त्या मालाला किंमत असते. बरोबर. जनरली बाजारामधलं खाल्लं याच्यात काय फरक वाटतो मला? मी तेच म्हणतो अजून तर मॅच्युअर्ड झालेलं नाही. आता शेवटचे दिवस ते जास्त मॅच्युअर्ड होईल, जास्त शुगर होत लाली उतरायला सुरुवात. हे मधलं पांढरं दिसतंय ना, हा ते अजून लाल होईल, हे पूर्ण लाल होणार. बरोबर आहे ना? म्हणजे एकंदरीत जर हा माल जर बघितला एक्सपोर्टला चालू शकतो पूर्ण. एक साधारणतः सॉइल चार्जर किती गेला असेल सगळं? सॉइल चार्जर सगळे 50,000 गाडीला आहे ना, हा तर आपलं जवळजवळ डबडी गेले 5 म्हणजे 100 लिटर आहे, अजून काही उरलेले शेवटपर्यंत 100 लिटर जाईल 50,000 गाडीला. पण टोटल खर्च नाही का अंदाजे उत्पन्न काय गणित वाटत? उत्पन्न जास्त नाही, खर्च कमी व्हायच्या, खर्च 100% कमीच येईल. तेच काय फरक वाटत तुम्हाला? केमिकलने जास्त खर्च आला असता आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जे केल्यानंतर ना रोगर जास्त झाड बळी नाही पडलं. ही पानं यांची पानाची कॅनोपी चांगली होती आणि फळधारणा पण चांगली, चम पण जास्त होती, सेटिंग आणि अडचण पण ती आलीच नाही अजिबात आम्हाला. लागवडीनंतर पाऊस झाला होता ना, लागवडीनंतर जवळजवळ 20-21 दिवसांनी पाऊस झाला होता नेमकी सेटिंगच्या काळात. सेटिंगच्या पिरियड. अच्छा अच्छा. बरं, मग तरी पण आपल्या एका वेळेला म्हणजे 3 पुढे सेटिंग आहे, 3-5 अशी आहे. म्हणजे युजली 2 सेटिंग आपण पकडून चालतो एकाच ठिकाणी दोन्ही, समजा तरी त्यांची साईज सारखी झाली. बघा हे दोन्ही पण माझ्या मते 2.5 किलोच्या पुढे असतील. एका हाताने उचलत नाही सहज लवकर, म्हणजे वजन पण चांगलं आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली वाटते. एकंदरीत या शेतीमध्ये तुम्ही केलं खर्च आणि उत्पादन दोघांची गणित जर असं 8 रुपयांनी जरी बाजार धरले तर किती पैसे होऊ शकतात? एक जनरली 5-6 लाख रुपये व्हायला पाहिजे. 6 लाख रुपये? मी 1 लाख रुपये खर्च करून तुम्हाला 6 लाख रुपये. अच्छा, म्हणजे त्यात तुमचं हे कंपनीचं आहे, म्हणजे स्वतः शेतकरी नाही करत इथे, सगळं मॅनेजमेंट बघतो. बरोबर आहे ना? मॅनेजमेंट म्हटलं थोडस इकडे तिकडे होत कारण क्षेत्र मोठं आहे, त्यांना दुसरे पण काम लेवल चालू झाले. अच्छा अच्छा, ते पण काम असतात. मग आज सॉइल चार्जर सोडायचं 3 दिवसांनी पण सुटलं जात. अच्छा अच्छा, म्हणजे ते रेग्युलर नाही होत. आणि पाण्याचं सर मॅनेजमेंट असं आहे, प्लॉट लांब आहेत तर पाणी जास्त लागतं लास्टच्या कंडिशनला. आता त्याला 8 तास पाणी पाहिजे ते भेटतच नाही, 4 तासच पाणी दिसतंय मला खाली, सगळी माती कोरडी दिसते. पूर्ण कोरडं जर पाणी असतं तर अजून तुम्हाला साईज दिसते. हा, म्हणजे माती तर पूर्ण तुम्ही काहीच नाही, म्हणजे पाणीच नाही आहे, ते बेर ओला असतो पूर्ण. हा, पाणी नाही, 8 तासच लाईट आहे. तरी पण मग जाणवत नाही पाहिलं सुकवा सुकवण्याचं अजिबात, तर घर पण इतकं टन घ्यायचं ना, कारण जर पाणी जर कमी असलं तर ते असं कापासलं जात असत, बाकासलं झालं असतं. बरोबर बरोबर. आणि त्या पटीत मध्ये जसं त्याला वाटत नाही असं काय असं. बरोबर, कारण तू पाणी कमी म्हणत बाकासलं असतं मला. बरोबर, काय सांगाल एकंदरीत तुमचा अनुभव? तुमचे ते मालक नाही इथे, पण तुम्ही इकडे वळाले कसे? सॉइलचेच का वापरता तुम्ही? का नाही केमिकल वापरत? आता एक चांगलं आहे ना, परिणाम चांगले वाटतात. हे बाकीचे व्हिडिओ वगैरे पाहून तुमचे सॉइल चार्जरचे रिझल्ट वगैरे ते त्याच्यामुळे मग ते वापरलं. अच्छा, मग तुम्हाला आता समाधान वाटतंय की? समाधान आहे. यांचे मालक आहे ना योगेश गाडी, ते आपल्या समृद्धी ग्रुपला आहे ना, ते हे जॉईन केली त्यांना, मी पण जॉईन करून घेतलं. आणि आमचं श्रीकृप म्हणून एक ऍग्रो आहे शाखा आपली समृद्धीची टेक्नॉलॉजी, तर त्यांना माझ्या पण ग्रुपला त्यांना मी जॉईन करून घेतलं. म्हणजे या आपल्या कंपनीचे प्रोडक्ट प्रत्येक व्हिडिओ आहे ना स्वतः पाहतात ती, आणि त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण माहिती भेटली ना की सोयाचे काय बाबा कृषी अमृत काय ग्रीन अमृत काय. मग त्याने मला स्वतःहून फोन केला का म्हणजे गाडी कर आपल्या वापरायची कसं वापरलं पाहिजे. त्याला मी बोललो मग तुम्ही पहिल्यांदा कृषी अमृत वापरा, आमच्या कंपनीचं म्हणणं आहे की तुम्ही 10-12 इकरी कृषी अमृत वापरलं पाहिजे. तर ते म्हणजे चालेल म्हणलं आम्ही वापरू काही अडचण नाही. बरोबर बरोबर. त्यांना म्हणलं मी काम करा माझ्याकडून थोडं तुम्हाला गायडन्स काही भेटत असेल तर तुम्ही शेखर सरला फोन करा. बरोबर बरोबर. मग शेखर सरांना त्यांना मी नंबर दिला, शेखर सरांनी त्यांना पूर्ण गायडन्स केलं. अच्छा, तुम्ही असं करा तसं करा. त्यांना अनुभव तशा प्रकारे येतोय का? हा येतोय अनुभव त्यांना, ते येतात ना त्यांना, स्वतः रोज असतात ते. किती दिवसापासून वापरतात ते? नाही, फर्स्ट टाइम ते ना, आता याच वर्षी आमचं प्रोडक्ट घेतलं. कलिंगडं पण फर्स्ट टाइम आणि सॉइल चार्जर प्रोडक्ट पण फर्स्ट टाइम घेतलं. फर्स्ट टाइम घेतलं, ते खुश आहे, ते पूर्ण खुश झाले. म्हणजे जेव्हा लावले ना त्या ड्रिंकिंगच्या वेळेस म्हटले होते काही खडकावर येईल का, जमल का खडकावर जमल का?
ट्रेनिंग चालू होती. अच्छा अच्छा, एक खडकावर तू ओतू राहिले, पैसे ओतू राहिले. ट्रेनिंग चालू होती सॉइल चार्जर मायक्रोराइज. बर बर बर, होईल का म्हटलं सेटिंग तर नक्की होईल. आणि विशेष म्हणजे सर, याच्यामध्ये आपली एसटीची जी काही सप्तपदे आहे तर ती खूप छानपणे यांनी पूर्ण केली, फॉलो केली सगळी. आणि त्यातल्या त्यात मोस्टली आपले जे चार पिलर आहे साहेबांनी, तर हो हो, आणि एक्झॅक्टली ते जसं शेतकरी उलट करतात याने ते परत सुलट करून घेतलंय. वापरण्याच्या चांगले चांगले तुमचे. आता हे ज्यावेळेस तुमचं हे ज्यावेळेस बेड तुमचे पुन्हा याच्यामध्ये सगळं कुजल ना, त्यावेळेस तुमची मातीची ताकद आणखीन वाढणार आहे. तुम्ही झाडांना खूप मोठी ताकद भेटणार आहे, याची म्हणजे उत्पन्न पण आहे आणि झाडाची ताकद सुद्धा सुधारणार आहे. आता याची क्वालिटी जर पाहिली तर खरोखर चांगली ना. म्हणजे आज हे मुरुमात कोणी करायची हिंमत करत नाही. नाही नाही, मुरुम सुद्धा नाही ना, इथं दगड चिन्नी मी बा. त्याला वेल्डिंग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कलिंगडाला. नाही ते पण प्रश्न आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर एकदम किरकोळ प्रमाणामध्ये तिथं थोडंफार पाणी खराब झाले, बाकी तर सर पाहिलं तर पाणी सगळे एकदम हे बघा. म्हणजे पान बघा ना, हे एवढं कलिंगड जबरदस्त आहे तरी पान पाशेजारी निशेजारी पान पाकी ती सुदृढ आहे. ह्या पानावरती कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही आहे, म्हणजे पान सशक्त आहे. बरोबर आहे की नाही? फॅक्टरी चांगली आहे ना, तर गोडाऊन पण आहे की नाही? तर म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची क्वालिटी बघू शकतो. शेवटी काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी वापरावं पाहिजे. हां, तुम्हाला काय करायचं? तुम्ही ते मॅनेजर, तुम्हाला पगार मिळतो, तुम्ही काय सल्ला द्या, देऊन टाका. नाही नाही, तसं काय शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे ना. नाही, का वापरलं पाहिजे असं वाटत शेतीची चांगलं आहे शेतीला, बाकीची रासायनिक खत वापरायची. पण काही जण असं म्हणणं आहे का आम्ही काय तुम्हाला पैसे दिले असते, तुम्ही बोलता आमच्यासाठी चांगलं. नाही नाही, तसं काही नाही. तुमचं अंतकरण काय सांगतो? सांगतो खरंच चांगलं आहे. शेतकऱ्यांनी रिझल्ट पावा एकदा पहिल्यांदा वापरतो. युट्यूबर युट्यूबर दिसतं म्हणून वापरायचं का? नाही नाही, रिझल्ट पाहायचा ना आधी वापरून. तुम्ही बघितलं रासायनिक खतांचा खर्च आणि या खतांचा खर्च? तुम्ही आज बघा, तुम्ही निम्म खर्च आहे, निम्मा निम्मा खर्च. आज तेव्हा जो रासायनिक खताचा खर्च तो निम्मा रासायनिक ची गुण 1200 पुढे जाते, ही 650-700 मध्येच आपल्याला गुण भेटत. आणि रिझल्ट तगडा मिळतो का? कसा मिळतो? आणि रिझल्ट पण चांगला आहे ना, वापरल्याशिवाय ते कळणारच नाही. हा, शेतकऱ्यांनी वापरून पाहावा पाहिलं. बरोबर आहे. आणि जे मोठे शेतकरी ज्यांची शेती मोठी आहे, तुमच्यासारखेच मॅनेजर असतात, सुपरवायझर असतात, त्यांना काय सल्ला द्यायचा? त्यांचं काय आता, त्यांनी तेच सल्ला राहील माझा, वापरलं पाहिजे आधी, वापरून पाहिलं पाहिजे. बरोबर. आता आमचं बरेच दिवस झालं वापरायचं वापरायचं वापरायचं. अच्छा, पण ते आत्ता यावेळेस त्याला गाठ पडली, त्याच्याशी कृतीची गाठ पडली. गाठ पडली पण नेमकी लय कामात गाठ पडली. आणि लय कामात म्हणजे असं म्हणजे रिकम पण नाही भेटत तरी पण रिझल्ट भेटून गेले, तरी रिझल्ट भेटला. ओके ओके. मोटर बंद मधी, मोटरी बंद, डीपी फेल, सगळ्या अडचणी, दोनदा डीपी उतरून परत चढवली, पाणी नाही, म्हणजे ताण बी सहन केला. बरोबर, ताण सुद्धा भरपूर सहन केला. ओके ओके, चालेल. ठीक आहे. सेटिंगच्या काळात पाऊस. बर बर. तर सेटिंग व्हायचे 4 दिवसापूर्वी माझ्या तळ्यात पाणीच नव्हतं काहीच. बर मग, ते आता पाणी चालू झालं ते. हा, ते कसं कवाय ना, ते दखवित होत. बोललो कसं प्रमाण चुकवलं होतं 1.5 महिने त्यांनी मला नंतर सांगितलं म्हणजे आता सेटिंग पान पान पा म्हणजे. म्हणजे चूक केली ना तरी ती फायदा दिली असं टाकवायचं. बरोबर आहे ना, ते तर खरं वैशिष्ट्य आहे ना. बरोबर आहे. एक साध्याचं नुकसान नाही काहीच, बिलकुल नाही. बरोबर. 4 दिवसाचे झाड असताना सुद्धा जास्त ड्रिंकिंग जर केमिकलची झाली असती ना, ती झाड वाढली नाही, जळून गेली असती. 4 दिवसाचे झाड होती. हा, 4 दिवसाचे, 4th दिवशी ड्रिंकिंग. त्याला एवढं फुल ड्रिंकिंग केलं होतं, फुल ड्रिंकिंग, चारपट. एवढ्या ड्रिंकिंग आहे ना, लिक्विड असं घट्ट होतं एकदम, डायरेक्ट ओतताना. आता 20 लिटर ते 10 लिटर गुळ जास्त असतो साहेब. मुंग्या लागल्या त्या मुंग्या. अच्छा, भेटला. ओके ओके. तर शेतकऱ्यांना तुमचा नंबर सांगा ना, माहिती सांगण्यासाठी. माझं निवास कॅशनल गाडीकर. मी आमचं श्रीकृपा म्हणून एक शॉप आहे गारगावमध्ये. तुम्ही गायडन्स करता सगळं? हो, आम्ही गायडन्स करतो. ओके. माझा नंबर आहे 9975005718. ओके, तुमचा पण सांग. मी सुशांत गाडेकर, श्रीकृपा गारगाव, 9970885045. ओके, थँक्यू.